वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आज आपण आलेलो आहे रॉयल इनफिल्डच्या गाडीला एक्झॉस्ट टाकायचा आहे गाईज. तर दोन एक्झॉस्ट हे काढणार आहे दोन्ही पण आणि चेंज करायचं आहे. आणि आता पहिल्यांदा आपण एअर फिल्टर चेंज करणार आहे, त्यानंतर आपण एक्झॉस्ट चेंज करणार आहे. एक्झॉस्ट चेंज करण्यासाठी आपण चेंज म्हणजे तिथं बिल्डिंगच्या दुकानामध्ये जाणार आहे. आणि आता आपण घरच्या घरी एक्झॉस्ट ही फिल्टर चेंज करणार आहे गाईज. ब्ल्यू नाही, ब्लॅक आहे. इंट्रुडर नसतो असली गाडी आहे ना, खतरनाक. तुला शार्प आहे ती चालवली पण मला झेपलीच नाही स्टार्टिंग ती गाडी. ही किती लाखाची आहे? ही 380,000 ती का जॉकीज येईल ते नाही कापड. गाडीचं सीट लावलेलं आहे. आता आपण सायलेन्सर चेंज करण्यासाठी जाणार आहे. किती लांब आहे इथून सायलेन्सर? केटीएमवाला नाही का? ते रिलायन्स त्याच्यापाशी. हा का? तिथे जायचं के के पेडाच्या शेजारी. हो त्याच्याकडे. गाडीचं एअर फिल्टर टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता सायलेन्सर तिथे टाकायचं का तिकडे नाही लागलं? तिकडे नाही गाय. तर आपण आता एअर फिल्टर चेंज केल्यामुळे आता 5-10 मिनटं गाडी अशीच चालू ठेवायची. आणि आता त्यामधली जी घाण जी काय आहे ना, ते आता त्यातनं बाहेर निघत आहे गाय. त्यामुळे आपण त्यासाठी आपण चालू ठेवणार आहे 5-10 मिनटे. तर ते एक्झॉस्ट आणायला गेलेले आहेत माझा भाऊ. त्यानंतर बघूया आपण काय करायचं गाय. त्याच्यामध्ये सायलेन्सर आहेत, 16,000 रुपयाचे सायलेन्सर असेच गाईज दिसते. आता हे दोन्ही सायलेन्सर काढायचे. हे 4-4 किलोचे सायलेन्सर आहेत गाईज आणि हे 2-2 किलोचे आहेत. आणि याच्यामध्ये तुम्ही 20-20 गाईज हे 20-20 किलोचे सायलेन्सर आहेत. आणि हे एक्झॉस्टच्या पाठीमागे बसवलं तर नॉर्मल आवाज होऊन जातो, लय आवाज पण होत नाही आहे. तुम्ही बघू शकता आम्हाला हातामध्ये घेतो आहे. गाईज ही सायलेन्सर टाकायचे दोन्ही पडते ना याला. नाही काय आतमधनं तरी आतमधनं नाही आहे काय लय आवाज जास्त आहे. आवाज सेमच येणार का? 2 किलो तरी. हा आता बघ फटाकडा मारल्या का त्याचा आवाज आहे. कंटेंट झालं तुला काय आता टेन्शन नाही. हे ना
तेच तू हे खराब झालं ना एच वन बसून घे बेस्ट जायचं तो चाललेला आहे आता गाईस तर आता दुसरं पण सायलेन्सर काढत आहे गाईस एक दोस काढलेला आहे बाहेर तर आपण त्यांना एक दोस दाखवलेला आहे आता बसून घेऊया एक दोस गाईस तर आता यांनी सायलेन्सर काढलेला आहे तुम्ही असं डायरेक्ट लावले हो कसलं वाजून गायस आता दुसरा पण सायलेन्सर काढत आहे गायस तर दोन्ही साईडचे एक्झॉस्ट बसवलेले आहेत बारीकच झाले गाडी हा वाचलंय मोठ्या मानला दिलंय असलंय गाडीकडे कोण बघत नाही तो सायलेन्सकडे गायस तर एक्झॉस्टर बसवलेला आहे इकडच्या साईडचं वरच बसवायचंय नट पॅक करून घेतल्यानंतर आपण बघूया गाय सर आता चालू करून बघूया जाय निघतो दिले झालं ना हलकी झाली ना तिकडे मेडिकल गायस मेडिकल कॉलेजला जाऊया आपण मोकळ्या रस्त्याला गायस दुसरा सायलेन्स आमच्या हातात दुसरा सायलेन्स त्यांच्या बॅगेमध्ये टाकलाय तर आपण जाऊया गायस